एक महत्त्वाची बातमी ते दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीतून दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारी येथील एका विवाहित युवकाने लग्नाचं आमिष दाखवित एका युवतीवर वारंवार बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असता चौकशी दरम्यान दिंडोरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हा आरोपी पसार झालाय। या प्रकरणातील पीडित युवतीने त्यांच्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने तालुक्यात आता एकच खळबळ उडाली। दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील युवती बरोबर गावातीलच ग्रामपंचायत सदस्य विवाहित उमेश बंडू खांद्रे वय वर्ष 35 या युवकाने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत गुरुसाई लॉज दिंडोरी, ग्रीनव्हॅली लॉज वलखेड फाटा तसेच साई तीर्थ लॉज अंजनेरी त्र्यंबकेश्वर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद या पीडित युवतीने 27 सप्टेंबर रोजी दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती। फिर्यादीवरून दिंडोरी पोलिसांनी आरोपी उमेश खांदवेला अटक केली होती। त्याला न्यायालयात हजर केले असता 30 सप्टेंबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी ही सुनावली होती। यावेळी 28 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील लॉज येथे आरोपीला दिंडोरीचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, सुदाम धुमाळ हे चौकशीसाठी घेऊन गेले होते। चौकशी पूर्ण होऊन परत येत असताना गंगापूर रोड येथील विसेमाळा येथे आरोपीने लघुशंकेचा बहाणा करून गाडी थांबवण्यास सांगितलं। यावेळी रस्त्याच्या कडेला लघुशंकेचा बहाणा करत पोलिसांच्या हाताला झटका मारून अंधाराचा फायदा घेत आरोपीने पोबारा केला। त्यानंतर जवळच एका विहिरीजवळ आत्महत्येचा बनाव देखील आरोपीने केला होता, परंतु पोलीस चौकशीत तो बनाव असल्याचंही समोर आले। ही घटना ताजी असतानाच 30 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजता युवती घरात झोपली होती। सकाळी 4 वाजेच्या सुमारास आईला जाग आली असता मुलगी घरात नसल्याचं तिच्या लक्षात आलं। यावरून दिंडोरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली। घरी गेल्यानंतर त्यांच्याच शेतातील विहिरीत या युवतीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करून मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलंय। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दुधेडिया यांच्याशी संपर्क साधला असता प्रथमदर्शनी पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचं निदर्शनात येत असून शवविच्छेदनाचे अहवाल आत्महत्या की हत्या या संदर्भात माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया दिली। या घटनेचा पुढील तपास दिंडोरी पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस करीत आहेत। दरम्यान या घटनेतील फरार आरोपीला पकडण्याचं मोठं आव्हान दिंडोरी पोलिसांसमोर उभं ठाकलंय। या प्रकरणी पोलिसांची डोकेदुखी वाढणार असल्याचीही चर्चा होती, मात्र गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीला पोलीस एकटे सोडू शकतात का असाही प्रश्न आता समोर येतोय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।